वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला पाला मच्छी फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पाल्या मास्याचं कालवण दाखवलंच आणि तो कट कसा करायचा ते पण दाखवलंय। गेल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी तुम्हाला पाला मासा फ्राय कसा करायचा ते दाखवणार आहे। तर चला मग पाला मासा फ्राय साठी लागणारे इंग्रेडिएंट्स आपण बघूया। पाला मासा फ्राय करण्यासाठी हे 8 ते 10 पाल्या मास्याचे तुकडे घेतलेत। 3 टेबलस्पून तेल घेतलंय, 1/2 चमचा हळद घेतलीय, चवीप्रमाणे मीठ, 1 ते 1.5 चमचा घरचा आगरी कोळी मसाला, 1 चमचा आलं लसूण, मिरची कोथिंबीर पेस्ट, लिंबाचे काप आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या पाल्या मास्याच्या तुकड्यांवर आपण मीठ स्प्रेड करून घेऊया। नंतर थोडं मीठ आपण हे असं हाताने चोळून घ्यायचंय, नंतरच बाकीचे मसाले यूज करायचे। मीठ लावून झालं की 1 चमचा आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट यूज करणार आहोत, 1 चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला, 1/2 चमचा हळद, हे सर्व मसाले आपण ह्याला लावून घेणार आहोत। आम्ही आगरी कोळी लोक नॉर्मली ह्यात लिंब किंवा कोकम आगाळ यूज करत नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता। आता हे व्यवस्थित मी मॅरिनेट करून घेते। तुम्ही बघू शकता सर्व तुकड्यांना आपण मॅरिनेट करून घेतले। आता गॅसवर मी पॅन किंवा तवा ठेवते। गॅसवर हा पॅन व्यवस्थित आपण गरम करून घेणार आहोत। आता आपला पॅन गरम झालाय, मी सुरुवातीला 2 टेबलस्पून तेल ऍड करणार आहे पॅनमध्ये, कारण का नॉनस्टिक पॅन असल्यामुळे आपल्याला जास्त तेल लागणार नाही। आता गॅसची फ्लेम मी मीडियम करते आणि ह्या ज्या मॅरिनेट केलेल्या तुकड्या आहेत पाल्याच्या ह्या आपण तेलावर सोडून घेऊया। आता हे तेल जे आहे थोडं आपण साईडला असं करून घेऊया। गॅसची फ्लेम मी सध्या मीडियमच ठेवली आहे, 1/2 मिनिटासाठी फक्त। 1/2 मिनिट झाला आता, आता गॅसची फ्लेम मी लो करते। दोन ते तीन मिनिट झाली आहेत, आपण बघूया फिश पलटवून। एक एक करून सर्व तुकडे मी हे पलटून घेणार आहे। आता पलटून घेताना पुन्हा एकदा मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली। पलटून झाल्यावर परत आपण लो फ्लेमवरच ही मच्छी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण 2 टेबलस्पून तेल यूज केलेलं त्यातलंच तेल आहे, म्हणजे ते तेल इनफ होणार आहे ही मच्छी फ्राय करण्यासाठी। आणखीन 3-4 मिनिटं झाली आहेत, आपण पलटून बघूया मच्छी। हे बघा आपल्या सर्व तुकड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या दिसतात आपल्याला। गॅसची फ्लेम मी आता मीडियम करते आणि हे फ्राय केलेले पीस आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघितलंच असेल का किती व्यवस्थितपणे आपला फिश फ्राय करून झालंय। आणि लक्षात ठेवा कधीच कुठलीही मच्छी फ्राय करताना ना म्हणजे एकदम कडक करायचं नाही, तर त्याची टेस्ट निघून जाते। तुम्हाला पण असंच आमच्या आगरी कोळी पद्धतीने पाल्या माशाच्या तुकड्या तळलेला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी घरी आमच्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशा झाल्यात त्या। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।
थैंक यू फॉर वॉचिंग माय वीडियो।